तर शरद पवार बोलत आहेत, पाहूयात. की जरी विधानसभेच्या निवडणुका नदीसोबत घेऊन हे आलं असेल, तरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी किंमत होईल याची शंका माझ्या सरकारला आहे. ह्या अर्थसंकल्पात ज्या योजना सांगितलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात येतील की नाही याबद्दल तुम्ही शंका व्यक्त केली, मात्र अजितदादा काल म्हणाले की अर्थ पूर्ण या सगळ्याच्या याला किती खर्च येणार आहे ह्या बजेट ठरवून आम्ही आता मी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहे, 10व्या वेळा ही अर्थसंकल्प सादर करतोय, त्यामुळं सगळ्या बाबी लक्षात घेऊनच हा अर्थसंकल्प आम्ही सादर करतो. साधी गोष्ट अशी आहे की एखाद्या गोष्टीला मी 100 रुपये खर्च करणार म्हणजे आणि माझ्या खिशात 70 रुपये आहेत, तर मी 100 रुपये खर्च कसा करणार? प्रश्न असा आहे की तुमच्याकडे वसुली जमा किती आहे, एक वसुली खर्च किती होणार आहे, दोन आणि जवळपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असल्यानंतर ती गॅप आहे, ती गॅप कशी भरणार याची तरतूद न करता आम्ही खर्च करणारे म्हणजे आणि विचार सुरू हे ठरवलं सांगितलं, त्याला काही फारसा अर्थ नाही. ते आता आमचे अध्यक्ष जयंतराव पाटील आणि या लोकांना माहिती आहे, माझी काही कोणाशी प्रत्यक्ष भेट नाही. बघू आता कोण येत आहे, तर तुमच्याकडे काही नाव आहेत का? बघू असं आहे, असं आहे, प्रस्ताव तर येऊन जा, अजून प्रस्तावच नाही, निदान माझ्यासोबत अध्यक्षांच्या समोर असेल तर तुम्ही कसं भाषे करेल निवडणुकांवरून वाटते तसे काही हालचाली बघू असं काय होत आहे. बजेट जे आहे ते विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलं गेलं असेल असं तुम्ही म्हणताय, तुम्हाला वाटतं का की लाडकी बहीण सारखी योजना असेल किंवा कृषीचं वीज बिल माफ असेल याचा काय फायदा होईल महायुतीला असं वाटतं एकूणच ज्या पद्धतीने ह्या योजना दिलेल्या ते प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल त्याच्यावर एक आणि समजा वीज माफी हा निर्णय खरंच राहूया, तर आज वीज मंडळाची स्थिती काय, त्यांना जो तोटा होत आहे तो तोटा भरून करायची तरतूद झाली नाही, ती झाली नाही तर ते राबवले जाणार आहे का काय, त्याची शंका आहे ना. प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती कर्ज पडेल अशा पद्धतीची शंका उपस्थित केली जाते, सहज आहे ना, कारण जमा मागाशी सांगितलं जमा किती खर्च किती म्हणजे गॅप आहे ते म्हणतात आम्ही कर्ज काढणार, औद्योगिक कर्ज किती आहे हे माहिती आहे, त्याची भर पण लोकसभेला ज्या पद्धतीचे निकाल आले ते पाहता विधानसभा निवडणुकीत कुठेतरी फिटका बसू नये म्हणून अशा या लोकप्रिय घोषणा केल्या असं वाटत. असं आहे की लोकसभेला महाराष्ट्राचा निकाल 48 जागांपैकी 31 जागा आम्हा लोकांना मिळाल्या, म्हणजे 30 क्लिअर आणि 1 सांगलीच एका वादातनं, पण नंतर त्यांनी जाहीर केलं की आमच्यावर ते बसणार आणि त्या फार्मध्ये ते आम्हा लोकांच्यावर बसले, त्यामुळे 31 जागा असं 48 पैकी 31 जागा ह्या विचाराच्या निवडून येतात, याचा अर्थ ट्रेन काही लोकांचा स्पष्ट होतं आहे आणि त्याचा जो धसका घेतला आहे त्यातून हे सगळा भाषेचा फॉलोअर असलेलं बजेट या ठिकाणी मांडले. आता विधानसभा ट्रेंड कायम राहील असं वाटतं विधानसभेचं कायम राहील म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ज्या पद्धतीचं मॅन्डेट मिळालं किंवा ज्या पद्धतीची मानसिकता लोकांची पाहायला मिळाली काय हरकत नाही झालं, कारण ते लोकांची मानसिकता
स्वस्त झालेली आहे आणि लोक या मोदींच्या कारभारावर खुश नाही. म्हणजे मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी, ती गॅरंटी काही चांगली दिसत नाही. आणि आणखीन एक गोष्ट त्यात मोदींची आहे की सहन प्रचाराचा भाग स्वस्त हा मोदींचा होता, मोदींचा होता. मोदींनी 18 जागा 18 सभा महाराष्ट्रात घेतल्या आणि त्याचे 14 ठिकाणी त्यांचा पराभव आहे. म्हणून माझी तर अभ्यासाची विनंती आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी साहेबांनी जास्तीत जास्त सभा घ्यावेत. साहेब, ह्या ह्या या सगळ्या यशाच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीची आपली महाविकास आघाडीची तयारी कशी असणार आहे किंवा कसं तुम्ही? असं आहे की आमची काही अजून चर्चा नाही. आम्ही असं ठरवले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा पक्ष तिघजण एकत्र आम्ही बसून याचा निर्णय घेणार आहोत. याच्यामध्ये माझी सूचना त्या बैठकीत अशी राहणार आहे की कालची जी निवडणूक झाली याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, डावे कम्युनिस्ट, उजवे कम्युनिस्ट या लोकांनी आम्हाला मदत केली, आणि म्हणून जरी आम्ही तिघं बसणार असलो तर हे डाव्या विचारसरणीचे जे घटक आहेत आणि जे मोदी सरकारचे विरोधी आहेत त्यांनाही बरोबर घ्यायचा आमचा प्रयत्न आहे. आणि आमची चर्चा झाल्याच्या नंतर जागांचं वाटप झाल्यावर तो पक्ष त्यांच्या सहकार्यांना, त्यांच्या संघटनेला विश्वासात घेऊन त्यांचे निर्णय घेतले. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याशिवाय समोर जाणं हे धोक्याचं आहे असं परवा संजय राऊत म्हणाले. तुम्हाला तसं वाटतं का विधानसभेला एखादा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं गरजेचं आहे? आणि आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा, त्याच्यात कोणती एखादी व्यक्ती आमच्या निर्णय समोर सामूहिक नेतृत्व हे आमचं सूत्र. उद्धव ठाकरे असू शकतात का मुख्यमंत्री पदाचा चेहरा? असं सांगितलं ना, सामूहिक नेतृत्व. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीनंतर विश्लेषण समोर येत आहे, देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच जबाबदारी घेतली आणि राजीनाम्याची तयारी सुद्धा दाखवली, म्हणजे मंत्रिमंडळात मला मुक्त करा अशा पद्धतीची मागणी केली. दुसऱ्या बाजूला अजित पवार गटावरती सुद्धा आहे, ते वारंवार भाजपच्या मुखपत्रातून किंवा अनेक गोष्टीतून आहे टीका भाजपचे नेते करताना पाहिला, त्यांना घेतलं आणि आमचा फटका बसला. उघडपणे हे सगळं बोललं जाते, काय वाटतं हे सगळं? त्यांचे अर्थग्रस्त असणे त्याचं मी कसं भाषे करू, हा त्यांचा प्रश्न आहे, दुखणच त्यांचं आहे. लोकसभा अध्यक्षांनी आपल्या भाषणामध्ये ज्या पद्धतीनं हानिबाळांचा उल्लेख केला, इंदिरा गांधींचा त्यामध्ये उल्लेख केला, कसं बघता याकडं? ज्या पद्धती असं आहे की लोकसभेच्या अध्यक्षांचा त्या ठिकाणचं भाषणाचा तो जो भाग होता तो त्या पदाच्या प्रतिष्ठेला सोडणार नव्हता. आणीबाणीचा प्रश्न त्याला आता 50 वर्षे झाली, इंदिरा गांधी हयात नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर आठवत असेल की आणीबाणीच्या नंतर इंदिरा गांधींनी देशाच्या समोर दिलगिरी व्यक्त केली होती आणि त्यामुळे आता तो प्रश्न 50 वर्षापूर्वीचा करायचं काय कारण होतं एक. आणि दुसरी गोष्ट अशी की स्पीकर त्यांची जबाबदारी आहे का राजकीय प्रश्न असं भाषण करण्याची? पण त्यांना काही जे सुचवले असतील ते वरते बोललेले असते आणि ते काही जे काही भाष्य केलं ते आम्हाला अजिबात योग्य वाटलं नाही, त्या पदाची प्रतिष्ठाला धक्का देणार. आणि तिथंच नाही, इव्हन राष्ट्रपतींच्या भाषणात सुद्धा त्याचा उदयचा उल्लेख होता, तोही करण्याची आवश्यकता नव्हती. असं आहे की पुण्यामध्ये
गेले काही दिवस जे फुले इथे ती नव्या फिजीला व्यसनाधीन बनवण्याच्यासाठी ज्या गोष्टीचा प्रचारचे विषयी केली जाते ती वाढलेली आहे असं दिसते. आणि हे वाढतं फरवाल एकंदर कायदा आणि सुव्यवस्थाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आपण अपेक्षा करूया की राज्य सरकार याची शांत करण्याची नोंद घेईल. संविधान वाहनावरून या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार झाला किंवा संविधान बदलायचं आहे अशा पद्धतीने हा सगळा काही प्रचार झाला. त्यानंतर शशी थरूर आणि परवा शपथ घेताना शेवटी जय संविधान म्हणलं त्याला लोकसभा अध्यक्षांनीच आक्षेप घेतला. कसं बघताय असं आहे की शपथ घेताना त्याचा एक झासा असतो, त्याच्या बाहेर जायचं नसतं. आणि अनेकदा नवीन किंवा निवडून आलेले सभासद शपथ घेताना त्या झास्याच्या बाहेरचा काही उल्लेख हे करतात आणि ते केल्याच्या नंतर जे कोणी स्टेजवर असतील त्यांना थांबावं असतं, त्याच्यात काही फरकही नाही. पण जय संविधान हे म्हणणं हा काही ऑब्जेक्शन किंवा कुणा टीका नाही. कॉन्स्टिट्युशन देशाची शपथ मी घेतली, आपण म्हणतो शपथ घेतल्याच्यानंतर महाराष्ट्राचा असा तर जय हिंद जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र म्हणजे म्हणजे काही गुन्हा नाही. राहुल गांधींकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आलेली आहे, वाटतं का न्याय देऊ शकतील आणि काय विश्वास आहे त्यांच्यावर? चांगली गोष्ट झाली. एक असं आहे की ज्या पक्षाचे सत्ताधारी पक्षाच्याशिवाय विरोधी अधिक सदस्य निवडून येतात त्यांचाच विरोधी पक्षनेता करण्याची आवश्यकता आहे, कारण त्यांच्याकडे संख्या वगैरे. आणि अशा स्थितीमध्ये राहुल गांधींची निवड त्यांनी केली एका दृष्टीनं एक नव्या फिरीचा प्रतिनिधी, दोन पार्श्वभूमी राजकारणाची, तीन कष्ट करायची फिरण्याची प्रचंड तयारी, या सगळ्या गोष्टीला पोषक कशा प्रकारचं ते व्यक्त होतं आहे आणि त्यामुळे ते प्रभावी होती अशी मला खात्री. पण ज्या पद्धतीनं त्यांच्याबद्दलचा एक नॅरेटिव्ह सेट केला गेला होता सत्ताधाऱ्यांकडून, त्यांच्या राजकीय कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले होते, पप्पू असा देखील उल्लेख केला गेलेला होता, त्यानंतर आता त्यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड झाली. जे काही त्यांना दिवसानं दिली कालच्या निकालानंतर कळलं ना, मग त्याच्यानंतर कुणी फोफो विफो होण्याची भूमिका आता कुणी घेत नाही. आणि दुसरी गोष्ट असं आहे की शेवटी संख्या आहे ना, त्यांच्यावर नव्यानं खासदार आहे तर ते काही झालं रक्कम नाही, संख्या नाही. काँग्रेस मुक्त भारतची घोषणा केली होती भाजपनं आणि आता काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता त्या ठिकाणी येतोय. काँग्रेस मुक्त भारत एका बाजूला ही घोषणा करणं कुठेतरी असं आहे की कुणाच्या मुक्ततेची घोषणा कुणी केली हे करण्याच्या पूर्वी त्यांनी आपण कुठे हे बघायला पाहिजे ना. त्यांच्या संख्या किती होती गेल्या लोकसभेत आणि आता किती झाली, किती कमी झाली याची नोंद घेतली तर कुणाच्या मुक्ततेच्या संबंधीची भूमिका मांडायचा त्यांचा अधिकार नाही. पुन्हा पुन्हा सध्या असं सांगतात सध्याची सत्ताधारी की आमचं सरकार स्वबहुमतानी आलेलं आहे, 100% खोटं आहे, त्यांचं बहुमत नाही. चंद्रबाबूंची मदत आणि नितीशकुमारची मदत नसती तर यांचं बहुमत झालं नसतं, यांचं सरकार झालं नसतं. आणि त्यामुळं लोकांनी आपल्याला क्लिअर मॅन्डेट दिला नाही ही वस्तुस्थिती त्यांनी किती ठरवली तर झाकली जाणार नाही. आणि त्यामुळे काही ना काही ते सांगतात यापेक्षा दुसरा अर्थ नाही. साहेब, शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांच्या अडचणीमध्ये वाढ होता दिसते, खर तर आर्थिक गुन्हे शाखेने ती क्लीन चिट दिली होती तर आता ईडीनं जो आहे तो विरोध केलेला आहे या सगळ्या प्रकरणात, कसं पाहता याकडे? असं आहे की त्याच्यात काय नक्की करता झालं आहे हे मी सांगू शकत नाही आणि त्याच्यासंबंधी परस्पर इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट आहेत
त्याची सत्यस्थिती काय, याची आकडेवारी आणि होईल माहिती ज्यावेळी आम्हाला मिळेल त्यावेळी आम्ही त्याचं भाष्य करू. इतर राज्यात आमचा प्रयत्न आहे काही साधी गोष्ट अशी की कालची जी निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यात 288 विधानसभेच्या मतदारसंघाची निवडणूक झाली. त्याच्या 155 ठिकाणी भाजपचा पराभव झाला. 155 ठिकाणी आम्हा लोकांचे जे उमेदवार आहे ते फुले आहेत. याचा अर्थ एक इंडिकेशन दिलं महाराष्ट्रातल्या जनतेने 155 म्हणजे आमचं बहुमतच आहे. आता ही अशी स्थिती उद्या विधानसभेला आली ती तर सत्ता बदलणार असते आणि त्याला अनुकूल अशी संधी असं आमचं मत आहे. आम्ही नाही करणार, आम्ही मदत करणार आहे सर. लोकसभेत पहिल्यांदाच काँग्रेससह विरोधी पक्षांचं प्राबल्य पाहायला मिळते 10 वर्षानंतर, कारण भाजपनं विरोधी पक्ष नेता सुद्धा नव्हता. आता नीट परीक्षेवरून गोंधळ झालेला आहे आणि सोमवारपर्यंत लोकसभेचं कामकाज, विरोधकांची माईक देखील बंद केले गेले त्या प्रश्न विचारपर्यंत लोकसभेचं कामकाज नीट परीक्षेच्या गोंधळावर तहकूब केले. पहिल्यांदाच 10 वर्षानंतर भाजपच्या विरोधात काँग्रेस म्हणजे विरोधी पक्षांची कुठेतरी एकजूट पाहायला मिळते कसं बघता येईल? नाही असं आहे की सभागृहाचं काम सुरू होण्याच्या आधल्या दिवशी आम्ही सगळे लोक एकत्र बसत, खरगे होते, मी होतो, राहुल गांधी होते आणि अन्य पक्षांचे विरोधी पक्षांचे सगळे नेते होते आणि बसून आम्ही काही गोष्टीची चर्चा केली. त्याच्यामध्ये एक प्रश्न अनेकांनी मांडला की ह्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये अत्यंत धोकाखाली झालेली आहे, विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारी करून त्या परीक्षेला बसण्याची भूमिका घेतल्याच्या नंतर त्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार झाला हे फुले येते आणि त्या परीक्षा थांबवल्या जातात. त्याचा परिणाम मुलांच्या त्या वयाच्या मुलांच्या मानसिकतेवर जो परिणाम होतो तो अतिशय गंभीर आहे आणि याची नोंद ही केंद्र सरकारने घेतली नाही पुरेशी आणि म्हणून त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याला जबाबदार असलेले जे कोणी त्या खात्याचे मंत्री असतील त्यांना जबाबदारी चालता येणार नाही. आणि पहिल्यांदा हा इश्यू आपण मांडू हा आमचा सामूहिक निर्णय होता आणि तो फार्मेंटमध्ये मांडायला त्याची जी नोटीस द्यायची असते ती नोटीस दिली. आम्हाला या प्रश्नावर बोलायचे म्हणून सांगितलं पण त्यांनी आता राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्यालाच बोलायला परवानगी दिली नाही आणि त्यामुळे साहजिकच त्याची प्रतिक्रिया होणार आणि तीच गोष्ट लोकसभेत झाली. लोकसभेच्या निवडणुकीनंतर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांना आपला फोन गेला नाही, माझी काही चर्चा नाही. सर, गेल्या 5 वर्षात ज्या पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला, मात्र लोकसभा निवडणूक निकालानंतर जे परिणाम आले त्यानंतर हे कुठेतरी थांबेल असं वाटत असं आहे की ह्या एजन्सीचा गैरवापर हा केला गेला जाणीव विरोधकांच्या बाबतीत. काही गोष्टी असा 2 राज्यांचे मुख्यमंत्री तुरुंगात टाकले, सुदैवाने एक कालची एकांची सुटका झाली. त्याच्यानंतर पार्लमेंटचे सभासद म्हणजे दिल्लीचे असतील आप पक्षाचे किंवा पश्चिम बंगालमधले आमदार मंत्री सभासद हे जे मानसा बॅनर्जींच्या पक्षाचे असतील त्यांना त्या ठिकाणी तुरुंगात टाकले. खालच्या कोर्टाचा निकाल जाणून दिला, अनुकूल आला की लगेच वर अपील करून त्यांना पुन्हा त्या ठिकाणी जाऊन ठेवायचं. याचा अर्थ सरळ या एजन्सीच्या अधिकाराचा
जाणीवपूर्वक गैरवापर केला जातो आणि हे जे केले जाते त्याच्याविरुद्धसुद्धा फाजलमध्ये आम्ही येत्या 2-3 दिवसामध्ये प्रश्न उपस्थित करण्याची मागणी करणार आहोत. साहित्याला जोडून एक प्रश्न आहे, हे जे तपास यंत्रणांचा गैरवापर बिजली कारखान्याच्या बाबतीत असाच अनुभव आलेला आहे. 4 दिवसापूर्वी त्यांचा डिस्ट्रिक्ट प्रकल्प सील केलेला आहे. KP साहेब तिकडे येणार म्हटल्याबरोबर असं माझ्या वाचण्यात चाललं, माझं काही KPचं बोलणं झालं नाही. पण केंद्र सरकार स्वतः मोदी यांनी अनेकदा यापूर्वी साखर धंद्याच्या बाबतीत म्हणलेलं आहे की तुम्ही लोकांनी साखर एका साखर फक्त सीमित राहू नका, तुम्ही उद्या अल्कोहोल करा, इथेनॉल करा, वीज तयार करा, या प्रकारची त्यांची भाषणं आहे. माझ्या वाचण्यात असं मी काही चिफीशी बोललो नाही, पण तिथे दिसतं जी होती आणि दिसतं जिथून ते शेवटी काय त्याचा फरक हा वाय फरकच होते. ज्याची गरज आहे देशाला तेच तिथे निर्माण होणार होतं आणि हे असे काम तुम्ही करावं असं मोदी स्वतः सांगत होते. आणि असं असताना विधी कारखाना असेल किंवा कुठलाही कारखाना तो या सरकारच्या धोरणानुसार पावले टाकत असेल तर त्याच्यावर छापे टाकणं, त्याच्यावर त्याची एक वेगळं वातावरण समाजात निर्माण करणं हा सरसर सत्तेचा गैरवापर आहे. कारण दुसरी काहीतरी असतील ती काय तुम्हाला माहिती नाही, पण त्या दुसऱ्या कारणाच्या संबंधी एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केले जातो. पण माझ्या मते त्यांनी कारखाना चुकीचा निवडला, तर हा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात असल्या गोष्टीला कोणी भीक घालत नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की हा निकाल त्यांनी का घेतला हे माहिती नाही, पण चुकीचा घेतला, चुकीच्या संस्थेच्या बाबतीत घेतला. यांनी असा काल मी दिल्लीवर आलो, दिल्लीचं विमानतळ जो आहे 2 भाग आहे त्याच्यात, त्याचं पहिला विमानतळ, त्याचं छत पडले का विमानतळाचं आणि त्याच्यात एका माणसाचा एका प्रवाशाचा मृत्यू झाला. दिल्ली देशाची राजधानी आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट त्या ठिकाणी आहे, त्या कामाचा दर्जा काय हा याच्यातच प्रश्न होता. आणि असे अनेक ठिकाणी गोष्टी झाली आहेत. काही गरजेनी दर्जा न सांभाळता निवडणुकांना जे समजून जाहीर करायचे, उद्घाटनाचे सोहळे करायचे आणि त्याचे परिणाम शेवटी असे होतात. स्वबळावर केंद्रातलं सरकार स्वबळावर नाही असं तुम्ही म्हणाला. दुसऱ्या बाजूला विरोधक आता शॅडो कॅबिनेटची चर्चा सुरू आहे, विरोधक शॅडो कॅबिनेट करणार, काय भविष्य वाटतं जर अशा पद्धतीनं विरोधकांची भूमिका असेल? असं शॅडो कॅबिनेट म्हणजे काय? शॅडो कॅबिनेट म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या विषयात तज्ज्ञ असेल, जाणकार असेल आणि ती निवडून आली असेल, तर तो विषय त्याच्यावर सोपवा की तुम्ही या विषयाच्यामध्ये शासकीय धोरणात त्या संबंधीचा अधिक अभ्यास करा. तर कोल्हापूरमधून शरद पवार बोलत होते.